आज आपण स्तंभालेख शिकू अशा संख्या ज्यामुळे काही माहिती मिळवली जाऊ शकते त्यांना आकडेवारी असे म्हणतात इथे आकडेवारी संख्यात्मक रूपात दर्शवली आहे चला ही माहिती चित्ररूपात लिहू आपण एक चित्रालेख म्हणजे पिक्टोग्राफ किंवा स्तंभालेख म्हणजे बार ग्राफ बनवू शकतो आपण याबद्दल मागीलिय शिकलो आहोत चला स्तंभालेखावर चर्चा करूयात स्तंभालेख संख्यात्मक माहितीला समान अंतरावर समान रुंदीचे स्तंभ बनवून चित्रीय रूपात लिहिण्याची एक पद्धत आहे स्तंभालेखात प्रत्येक स्तंभाची उंची दिलेल्या संख्या दर्शवते आपण स्तंभालेख आडव्या म्हणजेच हॉरिझॉन्टल रूपात किंवा उभ्या म्हणजे व्हर्टिकल रूपात काढू शकतो एका शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरांमधून येणाऱ्या मुलांची संख्या काढली गेली आणि ती खाली दिलेल्या सारणीत दर्शवली गेली चला ही आकडेवारी स्तंभालेखाच्या रूपात दर्शवा सर्वात आधी आपण एक सक्ष आणि वाय अक्ष काढू आता आपण एक सक्षावर वेगवेगळे वेग वर्ग म्हणजेच कॅटेगरीज म्हणजेच इथे शहरांची नावे दर्शवू वाय अक्षावर आपण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू संख्यारूपी आकडेवारी योग्य रूपात लिहिण्यासाठी आपण एक सोयीस्कर प्रमाण घेऊ इथे आपण एक एकक बरोबर नऊ विद्यार्थी हे प्रमाण घेऊ शकतो कारण सर्व संख्या नऊच्या पटीत आहेत म्हणून या संख्या लिहिणे आपल्याला सोपे जाईल अशा प्रकारे आपण अक्षावर शून्य नऊ अठरा या संख्या दर्शवू इथे सर्वात जास्त संख्या चोपन्न आहे परंतु आपल्या सोयीसाठी आपण वाय अक्षावर त्रेसष्ट पर्यंत संख्या घेतल्या आहेत आता आपण स्तंभ काढू स्तंभालेखात आपण आकडेवारी स्तंभाच्या उंचीच्या रूपात लिहितो शहर एक मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या छत्तीस आहे म्हणून आपण स्तंभाचा विस्तार अशा प्रकारे करू की त्याची उंची छत्तीस दर्शवेल याच प्रकारे आपण सर्व शहरांसाठी समान अंतरावर समान रुंदीचे स्तंभ काढू अशा प्रकारे आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवण्यासाठी स्तंभालेख काढला आहे हा एक उभा स्तंभालेख आहे हा आपण अडव्या रूपात देखील काढू शकतो हा स्तंभालेख बघून तुम्ही सांगू शकाल का की सर्वात जास्त मुले कोणत्या शहरातून येतात बघताच तुम्ही सांगू शकाल की सर्वात जास्त विद्यार्थी शहर दोनमधून येतात अशा प्रकारे आपल्याला स्तंभालेख माहिती मिळवण्यास किंवा आकडेवारीची तुलना करण्यास मदत करतो आता तुम्ही स्वतः या स्तंभालेखाद्वारे तुम्हाला कोणकोणती वेगळी माहिती मिळू शकते ते काढा आज आपण स्तंभालेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण जोड स्तंभालेख शिकू